नमस्कार मित्रांनो, स्कूल हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज शालार्थमध्ये हाऊ टू जनरेट पे बिल, जे पे बिल कसे जनरेट करायचे याविषयी आपण माहिती घेऊया. सुरुवातीला आपण इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राउझरमध्ये जायचे. या ठिकाणी शालार्थची वेबसाईट तुम्ही ओपन करा. यामध्ये तुमच्या शाळेचं युजर नेम आणि पासवर्ड टाका. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा येईल तो इथे टाकल्यानंतर सबमिट बटन दाबा, म्हणजेच तुमच्या शाळेचं लॉग इन करा. शाळेचं लॉग इन झाल्यानंतर पे बिल जनरेट करण्यासाठी पे बिल जनरेशनचा पाथ आहे. वर्कलिस्टवर जा. वर्कलिस्टवर गेल्यानंतर पेरोल, पेरोलवर गेल्यानंतर पेरोल जनरेशन अँड व्ह्यू, या ठिकाणी जनरेट या टॅबवरून क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ज्या महिन्यात तुम्हाला पे बिल जनरेट करायचं आहे तो महिना या ठिकाणी निवडायचा आहे. मला जुलै महिन्याचं पे बिल जनरेट करायचं आहे, त्यासाठी मी जुलै महिना निवडलेला आहे. या ठिकाणी वर्ष 2016, पे बिल नंबर, तुमचा जो पे बिल नंबर आहे तो पे बिल नंबर सिलेक्ट करायचा आहे. बिल टाईप पे बिल आपलं सिलेक्ट करायचं आहे, कारण जर सप्लिमेंटरी बिल, समजा एखाद्या कर्मचाऱ्याचं जर मागील बिल जर तुम्हाला काढायचं असेल तर सप्लिमेंटरी बिलमधून तुम्हाला काढावं लागेल. सध्या मला पे बिल काढायचं आहे, म्हणून पे बिल काढतो आहे. आणि या ठिकाणी जनरेट, क्लोज आणि रिसेट असे तीन टॅब आहेत, तर मला जनरेट करायचं आहे. हे जनरेट बटन दाबल्यानंतर तुमचं पे बिल जनरेट होईल. पे बिल जनरेट झाल्यानंतर अशा प्रकारे चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा विंडो येईल, त्याला ओके करा. अशा प्रकारे तुमचं पे बिल जनरेट झालेलं आहे. या ठिकाणी हे पे बिल जनरेट झालेलं आहे. चेंज स्टेटमेंट डिटेल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेंज स्टेटमेंट बिल डिटेल दिसतील. पे बिल डिटेल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल ए बिल, ग्रॉस अमाऊंट, नेट अमाऊंट आणि पे बिल जनरेटेड अशा प्रकारे ऑप्शन आलेले आहेत. तुम्हाला अगोदर तुमचं पे बिल हे बरोबर आहे का नाही हे तपासून पाहायचं आहे, आणि चेंज स्टेटमेंट बरोबर आहे का नाही हे उघडून तुम्हाला तपासून पाहायचं आहे. अशा प्रकारे पे बिल जनरेट झाल्यानंतर पे बिल आता आपण तपासून पाहूया. अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल. या ठिकाणी शाळा नंबर, शाळेमधील शिक्षक आणि त्याचं जे पे बिल आहे, ऑफिस फी, लीव सॅलरी, डी ए एरर्स, हे सगळं जे काही माहिती आहे ती तुम्हाला इथे दिसेल. हे बरोबर आहे का नाही चेक करायची. चेक केल्यानंतर वर्कलिस्टवर जायचं, पुन्हा पे बिलवर जायचं. पे बिलवर गेल्यानंतर नंतर पे बिल जनरेशन व्ह्यू. आता आपण जनरेटवर जायचं नाही, कारण आपण आपलं बिल हे जनरेट केलेलं आहे, तर आता आपण व्ह्यूवर जायचं आहे. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा विंडो येईल. या ठिकाणी मंथ जुलै, म्हणजे जुलैचं मी जनरेट केलेलं होतं ते चेक केलं. परत आपल्याला व्ह्यूवर जायचं आहे. इयर 2016 आणि बिल नंबर आणि पे बिल आधीच सिलेक्ट झालेलं आहे. आणि इथं शो पे बिल याच्यावर क्लिक केल्यानंतर आपलं जनरेट झालेलं आणि चेक झालेलं बिल हे या ठिकाणी ओपन होईल. आता हे आपण बिल चेक केलेलं आहे, सर्व चेकिंग केल्यानंतर बरोबर आढळल्यानंतर हा चेकबॉक्स तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. आणि फॉरवर्ड बिल, फॉरवर्ड बिलवर क्लिक केलं की तुमचं बिल हे DDO2 फॉरवर्ड होईल. हॅलो ओके करा. पे बिल फॉरवर्ड इज सक्सेसफुली, म्हणजे तुमचं बिल हे DDO2 फॉरवर्ड झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शाळेतील बिल हे जनरेट करू शकता आणि तुमच्या DDO2 फॉरवर्ड करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं स्कूल हेल्प चॅनल हे सबस्क्राईब करा. धन्यवाद.